एक संख्या पूर्णांक दिले असेल तर अशा वेळी बेरीज आणि वजाबाकी कशी करतात ते बघू। समजा 4 8 ही अपूर्णांक संख्या दिली आहे अधिक 3 ही पूर्णांक संख्या दिली आहे। आता एक संख्या पूर्णांक आणि दुसरी पूर्णांक आहे यांची आपल्याला बेरीज करताना काय करावं लागेल, अपूर्णांकाचा अंश आपण पहिल्यांदा दशांत असा घेऊया 4, अपूर्णांकाच्या छेदाने पूर्णांक संख्येला गुणायचंय 8 ने आपण 3 ला गुणूया, 8 × 3 यांचा गुणाकार 24, यांचा गुणाकार घेतलेला आहे आपण 8 ने 3 ला गुणलं आलेला गुणाकार आपण अंशामध्ये 4 मध्ये इथं मिळवतोय, अधिकचं चिन्ह असल्यामुळे इथं पण आपण अधिक ठेवलं, इथं जर वजा असेल तर वजा येईल आणि छेद तसाच येईल 24 × 4 = 28 छेद 8, दोन्ही संख्यांना 2 ने भाग जाईल 4 ने देखील भाग जाऊ शकतो, तर 4 ने भाग देऊया, 28 ला 4 ने भाग दिला तर 7 आणि 8 ला 4 ने भाग दिला तर 2। आता संख्या पूर्णांकी संख्या जर आधी दिली आणि अपूर्णांक संख्या नंतर दिली तर समजा 5 + 4 = 7, तर आता या ठिकाणी देखील पूर्णांकी संख्या आधी आपल्याला उजव्या बाजूला दिली होती तर आपण आधी अपूर्णांकाचा अंश घेतला छेदाने पूर्णांक संख्येला गुणलं आलेला गुणाकार अंशामध्ये मिळाला आणि छेद तसाच ठेवला। आता अपूर्णांकाचा अंश आधी येणार नाही, इथं पूर्णांक संख्या आधी दिली तर छेदाने आपण पूर्णांक संख्या 5 ला गुणणार आलेला गुणाकार आपण आधी लिहिणार आणि त्यामध्ये आपण अपूर्णांकाचा अंश मिळवणार आहोत। 7 आणि 5 यांचा गुणाकार 35 + 4 आणि छेद 7, 35 + 4 = 39 / 7 आणि ह्या जागी उदाहरण बघू, 7 + 5 = 4। आता 7 आधी आलेले तर लक्षात घ्या पूर्णांक संख्या आधी आली तर गुणाकार आधी येईल अंशामध्ये आणि पूर्णांक संख्या उजवीकडे आली असेल तर गुणाकार नंतर येईल, आधी अंश येईल अपूर्णांकाचा। 7 ने आपण 4 ला गुणूया, 7 × 28 + 5 = 4, 28 मधून 5 वजा केले 23 = 4। पूर्णांक संख्या जर उजवीकडे आली तर (8 / 9 = 5), तर अंशातील 8 जशाला तसा येईल, 9 ने 5 ला गुणायचंय 9 × 5 = 45 आणि (8 / 9) जशाच तसे। आता 8 मधून 45 आपल्याला वजा करावं लागते म्हणजेच 8 ही लहान संख्या आहे 45 मोठी आहे, एक संख्या धन आणि एक ऋण असेल तर त्यांची वजाबाकी करतो, वजाबाकी करत असताना मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून मोठ्या संख्येचा आपण उत्तराला चिन्ह देतो, याचा अर्थ 45 मधून 8 वजा करा तर खाली राहील आता 37 आणि मोठ्या संख्येचं उत्तराला चिन्ह येईल म्हणजे ऋण 37 किंवा वजा 37 आणि हे ऋण चिन्ह आपण पूर्णांकाला म्हणजे असं मध्ये देऊ शकतो ऋण 37 / 9।